आज होणाऱ्या मतदानाकरता पुणे पोलीस सज्ज झाले असून शहर आणि उपनगर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे पोलीस आयुक्त के व्यंकटेशन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी अतिरिक्त आयुक्त शिवाजी बोडके उपस्थित होते. 451 इमारतींमध्ये एकूण 2509 बूथ ठेवण्यात आले आहेत. या बूथसाठी 2470 पोलीस कर्मचारी आणि 1540 होमगार्ड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापैकी 100 बूथ निवडणूक निर्णय अधिकारी घोषित करतील. तसेच संवेदनशील बूथसाठी 1 पोलीस कर्मचारी आणि 1 होमगार्ड अतिरिक्त असणार आहेत. 4 पेक्षा अधिक बूथ असलेल्या इमारतींसाठी तसेच बाहेर 100 मीटरवर अतिरिक्त पोलीस कर्मचारी पेट्रोलिंगसाठी तैनात करण्यात आले आहेत. हे मतदान शांततापूर्ण वातावरणात पार पडावे असे आवाहन पोलीस आयुक्त के व्यंकटेशन यांनी केले. तसेच यावेळी 3000 अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना पोस्टल मतदान करता येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पोलीस कर्मचारी जे आज मतपेटीसोबत गेलेले आहे, आज सकाळीपासून 7 वाजेपासून ते गेलेले आहे आणि उद्या संध्याकाळी मतपेटी वोटिंग झाल्यानंतर जे स्ट्रॉंग रूममध्ये जातील तोपर्यंत त्यांच्या ड्युटी सोबत असणार आहे. म्हणजे जवळजवळ 36 तास कंटिन्युअस ते त्यांची ड्युटी असणार आहे आणि बेसिक व्यवस्था ते जे काही वेलफेअरकडून करू शकतं तेवढं आपण केलेले आहे. यांच्यामध्ये आपल्याला पुण्यासाठी 6-8 कंपनी बाहेरून आलेले आहे, त्याऐवजी 8000 जास्त कर्मचारी इथलं काम करणार आहे आणि होमगार्ड्स 1800 जास्त लोक आपल्याकडे आलेले आहे आणि काही प्रमाणात कर्मचारी 450 कर्मचारी आणि 55 अधिकारी पण बाहेरून आलेले आहे. हे सर्व मिळून आपण काम करणार आहे. यांच्यामध्ये आपल्याला 5 पद्धतीचे टीम्स फील्डवर आहे, जेणेकरून कोणतंही घटना कोणतंही गरज पडल्यास अटेंड करायला तर इन्स्टंट रिस्पॉन्स टीम, प्रॉम्प्ट रिस्पॉन्स टीम आणि क्राईम रिस्पॉन्स टीम, झोनल रिस्पॉन्स टीम, डिव्हिजनल रिस्पॉन्स टीम असं वेगवेगळं एस्कलेशन मॅट्रिक्स आपण केलेले आहे. त्याप्रमाणे कारवाई होईल लोकांना मदत करण्यासाठी. संवेदन बिल्डिंग आहे की क्रिटिकल बिल्डिंग्स आपल्याला आताच सांगितल्याप्रमाणे ते 41 आपल्याला बिल्डिंग आहे आणि त्यांच्यामध्ये सर्व आपण कव्हर करणार आहे. म्हणजे संपूर्ण पोलीस रोडवरच आहे, तो मिनिमम रिस्पॉन्स टाईम काही सांगायचंच नाही आहे. तुम्ही म्हणजे कुठेही पाहिलं पोलीसच दिसेल म्हणते. आणि यावेळी आपला स्पेशल ब्रँच विशेष करून प्रयत्न केला असल्यामुळे 4896 कर्मचारी पोस्टल बॅलेटचा वापर करणार आहे आणि इतर कर्मचारी ज्यांचे जवळ आहे ते इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट घेऊन ते वोट करणार आहे. 149-151-107-110 MPDA असा मिळून इलेक्शनसाठीच 1800 आपण प्रतिबंध कारवाई केलेली आहे. यांच्याऐवजी जे जे गुन्ह्यामध्ये आहे, विविध गुन्ह्यामध्ये आहे, कोर्टामध्ये केसेस चालू आहे किंवा पेंडिंग आहे असा लोकांची 7271 लोकांची यादी आम्ही केलेली आहे. त्यांच्या मागच्या 3 दिवसापासून चेकिंग चालू आहे आणि आज पण होणार आहे आणि ज्यांना ज्यांना गरज आहे त्यांच्यावर सुद्धा प्रतिबंध कारवाई करण्यात येईल.